ऐक ना दीक्षा, काय ग? चल ना आपण आपल्या मराठी शाळेत जाऊया. नको ग, आता उशीर होईल, आपण जाऊया. चल की जाऊ, आपल्या जुन्या आठवणी अगं ताज्या होती. ठीक आहे चल. मग पुऱ्यात गेले ते मराठी शाळेत. हा काय, चल बघू काय करते ती. चल ना, चल लवकर. ऐक ना दीक्षा, तुला ही घसरगुंडी आठवते का ग? तिथून तू पडली होती, तू ढकललं होतं. नाही अगं आठवणं नीट, पडली होतीस आठवते. बघ ही पण नवीन आणली वाटतं, ही नव्हती आपल्या वेळेत. ईशा आपण जाऊया ना, आपण परत येऊ. राहू दे की, थोडा वेळ थांब ना. ठीक आहे चल. ती आणि तो सीसा बघ तुटलेला अजून तसाच आहे. तसाच आहे. चल थोडस फिरू आणि पुढच्या वेळेस आले की आपण शिक्षकांना पण. हो चालते. शाळेत आज आलो लय दिवसात, लय बर वाटत या. बघ ना किती भारी वाटत या. कसं आपण खेळायचं इथं लागा पहिला काय की नाही. आणि डबल बार मला किती आवडायचा आणि कुठलं होतो. तुझं थोबाड फुटलेलं सगळं लागलं होतं मला. तुझं थोबाड फुटलेलं डबल बरोबर ना. तुला आठवतोय का मग या? मग या घसरगुंडीवर खेळताना तुझी चिडी फाटलेली. मग काय ना का सगळ्या पुरीला तुला काय करत खेळू का रे एकदम मी खेळू का खेळ पण पहिल्यासारखं थोबाड नको घेऊन घेऊ. थांब येते का बघू तुम्हाला. बघू बघू हा कसरती मी हित ना असू उलटत जाल तर का जाल तू. मी तर पहिलं कसलं करायचं नाही. तर म्हणायचं ना का आता मोठ झालोय आपण. मग काय मी पहिल्यासारखं करतो. मी दिसलं ते वाकडं आणि उलट्या टांगड्या मला हातावर येऊन ते बिहा वाटतंय मला. आता बघ पहिल्यासारखं कसं उलट्या टांगड्या करतो. हा लय पहिला असं करायचं आहे का नाही. मग काय मधली ते कारण. मग काय आता नाही काय लका वाटत. मग काय पहिलं लय भारी आपण खेळायचो. जायचं का मग शाळेत जायचं. पोर बी आपल्या सारखी किती आपण बी काम असंच करायचो. हो लोटा खराटन बिराटन आणायचं करणं कार कुठे बी कुठे बी हिंडायचो आणि काय बी आणायचो पाला फिला लोटाय. आणि मॅडमला तर काय मॅडम आपण सारखं मॅडम आम्ही जातो कचरा गोळा करायला. नुसतं हिंडायचो आपण बाहेर तो सारखा शाळे शाळा बुडवायचा. मग मॅडम माझ्या पोटात दुखतोय, मॅडम माझं ही दुखतोय, मॅडम माझं ते दुखतोय, जायचा घरी निघून. मग काय परत दुसऱ्या दिवशी मी सांगायचो की नाही मॅडमला हे कुठं कुठं बोलत होत. तू मारायचा एवढा दोस्त असून लागा लबाड बोलायचं. मग तेव्हा माझ्या इगडी होती ना. काय माझ्या इगड्या. मग जाऊ चल जायचं होय. चल बसलो असतो गेला का कुठे गेले बघते. चल 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 घरी पाडली असून लागा ते रस्ते तुला घे. पहिला आपण शाळेत खेळायचो. पहिली मज्जा येणारच नाही. पण मला पहिली मज्जा आठवते माहिती. मज्जा लय भारी होती पहिली. काय दिसते किती बालकी होती. छोटा होत खेळायचा काय का नाही घसरगुंडी खेळायचा तो. परत फिराय फिराय जायचा बागेत बसायचं. मग किती म्हणते काय ना डबल बार डबल बार अजून काय झाडाखाली शिवना पाणी सूर पारंबी गोट्या. आपण शाळेत गोट्या आणायचो खेळायला. गोटे गोटे गोट्या खेळायचो. किती नियम होता. लय नियम होता. गुटी डायलेक्ट खोलायचो का. लय नियम होता. हंटल कसला मोठा होता. मोठा असलाच हंटल होता. एका ठोक्यात गुटी फुटली. एका ठोक्यातच फुटली. बघू आपली कशी झाली. बालकी बालकी मुलं यायला लागले. ईशा तुला माहिती आपण वर्गात किती मस्ती करायचो. हो आणि तो माहिती तुला वाघमडे अक्षय लक्षात आहे माझं त्याच्या. हा हा माहिती ना. ते मार खायचा यार शिक्षकांचा. त्याला तर नुसतं मॅडम ओरडायचे आहे ना. खूप ओरडायचे. अरे तो काहीच अभ्यासच नाही करायचा तसाच यायचा.
बसल्याती म्हणजे मला सगळा आवाज येतो त्यांचा लोक इथं बसल्याती दीक्षा निशा मग मला आवाज येत होता की आता त्यांचा ते अक्षय अक्षय काहीतरी म्हणत होता की तुम्ही अरे तो अक्षय वाघमोडे नाही का हा 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 वर्गात किती मार खायचा हो लय मार खायचं ती आता सांग त्यांना आता कुठे ती पुण्यात आहे इंग्लिश मिडियमला हो आणि फडा 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 इंग्लिश बोलतोय ती आता आपण बघ आपण इथं राहिलो गावंडा आपण असंच आहे पहिल्यापासून मग आणि तुला होय आठवतंय का मी ह्याला पहिलं कसं मारायचं ते असं मारायचं याला मी पण याला मारायचो असं नाही तुला मजा बघायची का आता मजा आता बघा नुसतं आवाज येईन फक्त लक्ष देतो जगे आपण लगा मी तर येईला का तरी लगा सारखं असंच करतो लागा असं लगा असते तेवढं त्याच काय दवा नाही रे जगे तुझे बारीक पण केस बारके होते आता येऊन किती दिवस झाले शाळा सोडून नाही कापत मी हो याचे पण वाढव नाही मला नाही आवडत तस मी आता हिला हाणू कर मग या मग पहिलं तू कसे आमची नाव आम्ही बोललो नाही तर मॉनिटर होत लिहायची लगेच करायचे का अभ्यास मग मी लिहायचे नाव मग आपण किती मार खायचो लागा हिच्यामुळे हिच्यामुळे लय मार खाल्लाय मग छोटे होते ना तेव्हा आम्ही लय मोठो तुम्ही पण छोटे होते म्हणून मारायचे फार मग माझ्या काय देण्यात आलं माहितीये का ते आठवते का तुला चिपडून बिबडून लय शिंबडी होती आणि वरनं कशी करायची ह्याला तुला आठवते ह्याच्या कालवण्याला मीठ नव्हतं ह्याच्याकडे गेलते मीठ मागाई मला घेतलं मला तर नाही तुला नाही आठवत गे बस मला माहितीये तिला विचार की तुला कोण रे हो का आलो सूरजा ए दीक्षा बोल की लय दिवसांनी भेटले म्हणायच जुन्या आठवणी माहितीये ना काय काय केलंय सूर्जाला ते किती मास्तर मारायचं महिंदळात करत नव्हतं तर आता हात लावू शकतय का तुला हात लावतो आता डायरेक्ट काठीनच बदलतो सलनला एका लट्ट्यातच हाणू तर आताच यावं ना मोठं जाणतो की पहिलं तर लोक हात आहे आपलं गमस गमस किलो का मरते बघतो ना तुला माहितीये ना आज मी उठता नाही डगत जाऊन कुठं लपून पहिला ह्याला मास्टर न कसला मारला होता चिडी तुझ मुतला होता आणि आता आता आपल्या शाळेत आहे की नाही त्या दिवशी मी काठी घेऊन आलो तू जसा रपाटा टाकला ओलीच झाली परिस सांगितलंच नाही कोणाला दीक्षा मी मुतन केला का मी आता का छोटा आहे का ठीक आहे मोठा झाला किती तीन चार वेळा असं झालं हे जगे मग ग बसा माझी इज्जत नका घालू तू पहिल्यापासून सांग त्यांना आता नाही ना लहानपणी तेव्हा बालिक होत तेव्हा काय करेल तुला आठवतोय का सूर्याच्या घरी पहिलं पाणी नाही सुटलं नाही कधी सूर्य इथं टाकेल यायचं शाळेच्या पाठच द्यायचा त्याला अंडर पॅन्ट नुसतं काय काय वेळेस तो पारसच यायचा चिमणी आंघोळ करून यायची चिमणी आंघोळ करून आहे का नाही आणि गे बस तू बी आंघोळ कुठे करत होता वै रे मला सांगत नाही रोज आंघोळ करून येतो मी कशाला केस होतो तुया काय लावत नव्हता ढोल शॅम्पू लावतोय आता इतकं मोठं झालाय तू मग अरे मी अजून 8-8 दिवस आंघोळ करत नाही मग मी आंघोळीच्या गोळ्या खातो आता होय हो मग काय खोट बोलत तुझी ना अक्षयची एकदा किती भांड झालती रे ती अक्षय दीक्षेच्या माग लागलेलं पण त्याला कसलं हाणलेलं उचलं उचलं आपटलेलं बोला मी दुन फुटलं अरे कुठे इंग्लिश मिडियम काय शिकलाय इंग्लिश काय आपण आता त्याच्या समोर फिकय आणि आता कशाला काय आता ती पुढं पळते पुरी माग पळते तसं झालं पुरी माग पळते आता दीक्षेच्या माग निघायला नक्की कोण कोणाच्या माग पळते तीच कळ ना
दीक्षा किती खोटे बोलते, तो किती शिकला इंग्लिश, आता पुण्याला गेलाय पार तो, आता लगा इंग्लिश मीडियमला गेलोय पुण्याला पार मग, आणि आता त्याच्या मागे पुरी पाहायला लागते त्या, नक्की कोण कोणाच्या मागे फिरते तीच कळलं, मग ही पुढं पुढं आणि पुरी माग माग, ही पुढं पुढं आणि पुरी माग माग, त्याच्या माग तू निघून जाते, आमच्या माग कोण येतय, आम्ही टावर बोलू, मुली बघायला येतो, आणि असं बोलतो का ना इंग्लिश फडा 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 पटापट पटापट पटापट, तरी बी तू नव्हती होय मध्ये एक वर्ष गेलती की शाळेला, त्याच्यामुळे तर आता शुद्ध बुद्धी इतकं का शुद्ध बुद्धी नका बाबा, आम्हाला असलंच बरं, आम्हाला गावाकडचं गावाकडचंच बरं, आम्ही गावठी ना तिचा आम्हाला अभिमान आहे, इंग्लिश शिकून कुणाचं बोल नाही झालं, ज्या कॅन्त्यात निश्ची काय झालं बोल, काय नाही अक्षय काय नाही कळत, चला टाइम झाला, टाइम झाला, जायचा शाळा, चला चला चला।